आपण उपमुख्यमंत्री झाले तर बाकीच्या लक्षवेधी थांबतो, बोला सभापती महोदय. कालच्या लक्षवेधीसारखीच आजची लक्षवेधी झाली आहे. प्रत्येकाला एक एक वाक्य घातलं तर ती लक्षवेधी राहतच नाही, चर्चेच्यासारखं ते निर्माण होतं. म्हणून आपण जो मुद्दा हे केलेला आहे, तुम्ही जर स्पेसिफिक मला कुठलाही प्रश्न विचारला, एक प्रश्न, तर त्याचं मी उत्तर देऊ शकेन. एवढे 8-10 एका वेळेला विचारले तर मग अडचण निर्माण होते. आपल्याला मेन प्रश्न मला असा वाटतो आपला, की शाळेमध्ये जी शिक्षकांची, मला जे समजले त्याप्रमाणे सांगतो, शाळेमध्ये जी शिक्षकांची संख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणावर परिणाम होतोय असं जे आपल्याला म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये फेब्रुवारीपर्यंत सगळ्या इंटरव्ह्यू पूर्ण केल्या जातील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. नाही, आता या लक्षवेधी परत परत नाही येणार. आता आपण 6 नंबरची लक्षवेधी घेऊया. थकीत आहेत साहेब, आणि वैद्यकीय बिलाचे बिलं आता फार मोठ्या प्रमाणात थकीत आहेत COVID-19 पासून, तर आपण त्या बिलासाठी काहीतरी तरतूद या ठिकाणी करून शिक्षकांना दिलासा देण्याचं काम करावं सर. बरं, आता शेवटचा प्रश्न विचारायला दिला तुम्हाला. सभापती महोदय, ह्याच्यासाठी आम्ही मागणी केलेली होती आणि ज्यावेळेला आता आपलं मार्चचं हे होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही पुरेशा अमाऊंट आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही देऊ.